हाय, या ओळीमध्ये आपण चायनाचा एक प्रोजेक्ट आहे आर्टिफिशियल सन जे ते बनवत आहेत, तर म्हणजे कृत्रिम सूर्य. जसा सूर्य आहे तसाच पृथ्वीवरती एक त्यांना सूर्य बनवायचा आहे ज्याच्यापासून ते एनर्जी प्रोड्यूस करणार आहेत. जसं की लिमिटलेस एनर्जी असणार आहे, म्हणजे कितीही एनर्जी त्याच्यापासून तयार होऊ शकते, आणि त्यासोबतच ती पोल्युशन विरहित, म्हणजे त्याच्यापासून काहीच प्रदूषण होणार नाही अशा टाईपची इलेक्ट्रिसिटी ते प्रोड्यूस करण्यासाठी त्यांचा एक प्रोजेक्ट आहे. तर तो प्रोजेक्ट काय आहे, न्यूक्लिअर एनर्जी वेगवेगळ्या असतात, दोन टाईपच्या असतात, एक न्यूक्लिअर फिशन पासून आणि न्यूक्लिअर फ्युजन पासून. तर ते काय आहे, त्यातला फरक काय, ते सुद्धा यावेळी आपण पाहणार आहोत. आणि एक टोकमक नावाचा प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये हे न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्टर्स बनवत आहेत वेगवेगळ्या देशात, सगळे देश मिळून. तर तो काय आहे ते पण यावेळीमध्ये आपण पाहणार आहोत. चायनाचा ईस्ट प्रोजेक्ट जो आहे ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल सन ते तयार करतात, तर त्या ईस्टचं लॉंग फॉर्म आहे एक्सपेरिमेंटल ऍडव्हान्स सुपर कंडक्टिंग टोकमक. तर त्याच्यामध्ये ते काय करतायत, सूर्या सारखंच मिमिक करतायत, म्हणजे सूर्य जसा बिहेव करतो त्या टाइप मध्ये त्यांचा तो जो प्रोजेक्ट आहे तो बिहेव करणार आहे. तर त्याच्यामध्ये काय करणार आहे, सूर्यामध्ये जसं एनर्जी तयार होते, सूर्याचं तापमान बघितलं तर कोअरचं जवळपास 105 लाख डिग्री सेल्सिअस तापमान असतं, आणि त्या तापमानामध्ये ते काय होत असतं, सूर्यामध्ये दोन वेगवेगळे हायड्रोजन ऍटम एकत्रित येतात आणि ते फ्यूज होतात एकत्रित आल्यानंतर, आणि त्याच्यापासून एनर्जी तयार होते, आणि ती रिॲक्शन जी आहे ते कंटिन्युअस चालते सूर्यामध्ये, आणि त्याच्यामुळे आपल्याला जी एनर्जी भेटत असते लाईटच्या माध्यमातून, तर सूर्य हा त्या प्रकारे एनर्जी प्रोव्हाइड करत असतो. सूर्यासारखेच वेगवेगळे जे तारे असतात ते पण सेम मेकॅनिझम वरती चालत असतात, न्यूक्लिअर फ्युजन वरती. मग ती जी एनर्जी आहे ती कंटिन्युअस असते, लिमिटलेस एनर्जी आहे, म्हणजे सूर्य जो स्रोत आहे तो कंटिन्युअस एनर्जी देणार आहे, त्याच्यामागचं तेच कारण आहे न्यूक्लिअर फ्युजन वरती. तर आपले सायंटिस्ट लोक किंवा चायनाचं जो आहे तर त्यावरतीच एक्सपेरिमेंट करत होते. तर त्याच्यामध्ये त्यांनी आता जे रेकॉर्ड मेंटेन केलेला आहे, तर सूर्यापेक्षा जवळपास 10 टाइम्स टेम्परेचर त्यांनी म्हणजे त्या एक्सपेरिमेंटमध्ये तयार केलेला आहे. तर तिथे त्यांनी काय केलेलं आहे, जवळपास 1200 लाख डिग्री सेल्सिअस टेम्परेचर 1 सेकंदापर्यंत कंटिन्युअस मेंटेन करू शकलेले. त्यासोबतच त्यांनी जवळपास 1600 लाख डिग्री सेल्सिअस जवळपास 20 सेकंदासाठी त्यांनी मेंटेन करू शकलेले आहेत प्लाझ्मामध्ये. तर हे समजण्या अगोदर आपल्याला न्यूक्लिअर एनर्जी कशी वर्क होते ते समजणं महत्वाचं आहे. तर न्यूक्लिअर एनर्जी जी आहे सध्या न्यूक्लिअर फिशन आणि न्यूक्लिअर फ्युजन ह्या दोन मेके फिजिक्स टर्म वरती वर्क होत असते. सध्या जे आपले न्यूक्लिअर प्लांट आहेत भारतामध्ये, जवळपास भरपूर भारत देशामध्ये आपण बघतो, तारापूरचा प्लांट न्यूक्लिअर प्लांट आहे, तर ते जे वेगवेगळे न्यूक्लिअर प्लांट्स आहेत ते न्यूक्लिअर रिॲक्टर जे आहेत ते न्यूक्लिअर फिशन वरती वर्क होतात. आणि सायंटिस्ट लोक जी सध्या शोध लावत आहेत, जसं चायनाचा ईस्ट आहे मी आता सांगतो, तर न्यूक्लिअर फ्युजन वरती वर्क होतं. तर न्यूक्लिअर फिशन काय ते पहिल्यांदा आपण पाहूया. सोप्या भाषेत सांगायचं झालं, फिशनचा अर्थ आहे डिवाइड होणे आणि फ्युजनचा अर्थ आहे एकत्रित येणे. तर न्यूक्लिअर फिशन मध्ये काय होतं, एक ऍटम त्याला डिवाइड करतात आणि त्याच्यापासून दोन ऍटम तयार झाल्यानंतर त्या न्यूक्लिअर केमिकल रिॲक्शन मध्ये एक एनर्जी बाहेर पडत असते, आणि ती एनर्जी हीट रूपांतरामध्ये ती कॅप्चर केली जाते, आणि ज्यावेळेस त्या न्यूक्लिअर रिॲक्टरच्या बाहेर पाणी असतं आणि त्या ज्यावेळेस ती हीट बाहेर येते तर ती पाणी तापतं, आणि पाणी तापल्यानंतर त्याच्यापासून स्टीम तयार होते, वाफ तयार होते, आणि त्या वाफेपासून आपण टर्बाईन फिरवतो आणि त्या टर्बाईन पासून इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. हे आहे न्यूक्लिअर फिशन मध्ये. पण ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे की जे आपण रॉ मटेरियल वापरत असतो ते न्यूक्लिअर आहे, युरेनियम प्लुटोनियम वापरतो, आणि त्या प्रोसेसमध्ये त्याला डिवाइड केल्यानंतर जी एनर्जी होत असते, परंतु वेस्ट प्रोडक्ट जो तयार होतो तो न्यूक्लिअर वेस्ट जी आहे ती फार डेंजरस आहे. न्यूक्लिअर वेस्टचे साईड इफेक्ट्स भरपूर आहेत, त्याची जी त्याची विल्हेवाट कशी लावायची हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. सायंटिस्ट लोकांना सध्या ते जमिनीच्या आतमध्ये जवळपास कितीतरी खोलवरती ते न्यूक्लिअर वेस्ट पुरून ठेवावं लागतं, किंवा सध्या ते कुठेतरी स्टोरेज म्हणून ठेवावं लागते. आपण बघितलं की फुकुशिमा जपानमध्ये जो 2011 ऍक्सिडेंट झाला होता, सुनामी लाट आली होती, त्यावेळेस त्या न्यूक्लिअर रिॲक्टरला पण अपघात झाला होता आणि त्याच्यामुळे कितीतरी न्यूक्लिअर वेस्ट पाण्यामध्ये गेली होती. आणि त्याचा जो आहे मानवावरतीच नाही तर प्राण्यावरती सगळ्या नॅचरल गोष्टीवरती त्याचा इफेक्ट होतो. त्यामुळे सायंटिस्ट लोक ह्या न्यूक्लिअर वेस्ट कमी करण्यासाठी न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्टर वरती सध्या काम करतात. आता आपण न्यूक्लिअर फ्युजन काय आहे ते पाहूया. फ्युजन याचा अर्थ आहे दोन ऍटम एकत्रित येणं आणि त्या ज्यावेळेस फ्यूज होतात तर त्यावेळेस एनर्जी बाहेर पडते, तर त्याला न्यूक्लिअर फ्युजन म्हणतात. तर ह्या न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्टर मध्ये काय करतायत, हाय टेम्परेचर वरती म्हणजे लाखो डिग्री सेल्सिअस टेम्परेचर वरती
तो जो हायड्रोजन ॲटम आहे त्याला एकत्रित आणून ते फ्यूज आणण्याचा प्रयत्न करतात. हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर, जसं सूर्यामध्ये सूर्याचं कोरचं टेम्परेचर भरपूर हाय असतं आणि तिथं प्रेशर पण असतं, त्यावेळेस ते ॲटम फ्यूज होत असतात. तर न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्टर जे सायंटिस्ट लोक बनवत आहेत त्याच्यामध्ये ते हेच एक्सपेरिमेंट करतायत. तर ते एक डिवाइस तयार करतायत, एक इक्विपमेंट तयार करतायत. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, मॅग्नेटिक फोर्स वापरलेला आहे ज्याच्यामुळे त्याच्यात एक प्लाझ्मा ठेवलेला आहे. प्लाझ्मा म्हणजे एक हाय टेम्परेचर ज्याचं टेम्परेचर लाखो डिग्री सेल्सिअस आहे, ते प्लाझ्मा त्या डिव्हाइसच्या आतमध्ये ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी मग टेम्परेचर वाढल्यानंतर त्याच्यामध्ये हायड्रोजन ॲटम जे असतील ते फ्यूज करतायत आणि फ्यूज केल्यामुळे त्याच्यापासून एनर्जी तयार करण्याचा प्रयत्न करतायत. आणि तो प्लाझ्मा जो आहे तो बाजूच्या सर्फेसला टच न होण्याचा ते प्रयत्न करतायत. त्याच्यासाठी त्यांनी मॅग्नेटिक फील्ड वापरलेली आहे. जर टच झाला असता तर ते प्लाझ्मा कूल डाऊन झाला असता, म्हणजे थंड झाला असता, ते न होण्यासाठी त्यांनी मॅग्नेटिक एनर्जी वापरलेली आहे ज्याच्यामुळे ते प्लाझ्माचं टेम्परेचर मेंटेन करण्याचा प्रयत्न करतायत. सध्या चायनाने हेच रेकॉर्ड केलेलं आहे. त्यांनी तो प्लाझ्मा जो आहे तो हायेस्ट टेम्परेचरवरती, म्हणजे जवळपास 1600 लाख टेम्परेचर किंवा जवळपास 1200 लाख टेम्परेचर त्यांनी 101 सेकंदासाठी मेंटेन केलेलं आहे. तर त्यांचं हेच गोल आहे आता फ्युचरमध्ये, तो जो 101 सेकंद राहिलेला आहे टेम्परेचर, त्यांना ते टेम्परेचर हे जास्तीत जास्त काळ कसं ठेवता येईल जेणेकरून ती रिॲक्शन जी असेल हायड्रोजनची फ्युजनची ती कंटिन्युअस होईल आणि आपल्याला जी एनर्जी असेल ती भेटणार, त्यापासून ती कंटिन्युअस एनर्जी भेटेल. न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्टरचा हाच फायदा आहे की याच्यापासून जी एनर्जी तयार होते, इलेक्ट्रिसिटी तयार होते, यापासून वेस्ट काहीही तयार होत नाही. जसं न्यूक्लिअर फिशनमध्ये एक न्यूक्लिअर वेस्ट तयार होते किंवा जे आपले बाकीचे कार्बनवरती चालणारे जे पॉवर प्लांट असतात, थर्मल पॉवर प्लांट असतील, वीज तयार करणारे, तर त्याच्यापासून काही ना काही पोल्युशन तयार होतं. पण ही जी न्यूक्लिअर फ्युजनची इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करणार आहे त्याच्यापासून कोणत्याही प्रकारचं, म्हणजे फार मिनिमल एन्व्हायरमेंटल इफेक्ट त्याच्यापासून होणार. आणि त्यासोबतच न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्टरचे अपघात पण फार कमी प्रमाणात होतात असं सायंटिस्ट लोक म्हणत आहेत. जसं की न्यूक्लिअर पॉवर प्लांट सध्याचे आहेत आपले न्यूक्लिअर फिशनवरती, तर त्यांचे डिझास्टर होण्याचे फार चान्सेस आहेत. हिस्ट्रीमध्ये आपण बघितलंय की न्यूक्लिअर फिशनचे कितीतरी डिझास्टर आतापर्यंत झालेले आहेत, पण न्यूक्लिअर फ्युजनमध्ये तशा प्रकारचे डिझास्टर होण्याचे चान्सेस फार कमी आहे. तर या न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्टरपासून एनर्जी तयार करण्यासाठी, लिमिटलेस एनर्जी तयार करण्यासाठी, पोल्युशन फ्री इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी जगातले काही 7-8 देश एकत्रित आलेले आहेत, ज्याच्यामध्ये भारत आहे, जापान आहे, अमेरिका आहे, साऊथ कोरिया आहे, चायना आहे, तर असे अजून 7-8 भरपूर देश आहेत. तर त्यांनी येऊन एक प्रोजेक्ट तयार केलेला आहे ITER नावाचा, इंटरनॅशनल थर्मोन्युक्लिअर एक्सपेरिमेंटल रिॲक्टर. तर या प्रोजेक्टमध्ये त्यांचा प्लॅन आहे 2025 पर्यंत ते प्लाझ्मा रिसर्च करणार आहेत आणि 2035 पर्यंत ते ऑपरेशनल करायचा त्यांचा प्लॅन आहे. याच प्रोजेक्टमध्ये ITER मध्ये चायनाचा ईस्ट नावाचा प्रोजेक्ट आहे, तर त्यांनी हे रेकॉर्ड मेंटेन केलेलं आहे. त्यासोबतच फक्त चायना एकच कंट्री नाही, तर साऊथ कोरियानं पण इतक्या हाय लेवलचं डिग्रीचा प्लाझ्मा क्रिएट टेम्परेचर मेंटेन करायचं केलेलं आहे. त्यांनी जवळपास 120 लाख डिग्री सेल्सिअस पर्यंत तो प्लाझ्मा जवळपास 20 सेकंदासाठी ऑलरेडी मेंटेन केलेला आहे. तर हे भरपूर एक्सपेरिमेंट ह्या टोकमक प्रोजेक्टच्या आतमध्ये किंवा ITER प्रोजेक्टच्या आतमध्ये टोकमक नावाचं इन्स्ट्रुमेंट त्यांनी वापरलं, तर त्याच्यामध्ये ते करत आहे. भारताचं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन आहे याच्यामध्ये. भारताची अहमदाबादमधली प्लाझ्मा रिसर्च इन्स्टिट्यूट आहे जी याच्यावरती वर्क करत आहे आणि त्या ITER प्रोजेक्टला सपोर्ट करत आहे किंवा हेल्प करत आहे. हा जो ITER प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये ईस्ट वगैरे आहे, चायनाचा पण आर्टिफिशियल सन एक्सपेरिमेंट आहे, तर हा सक्सेस होण्यासाठी जवळपास 2-3 डिकेड लागतील, अजून 20-30 वर्ष लागणार आहेत याला. परंतु सायंटिस्ट लोक याच्यावरती भरपूर एफर्ट्स घेत आहेत आणि याची गरज आहे आपल्या सर्वांना, कारण आपल्याला जी एनर्जी आहे ती फ्युचरमध्ये भरपूर लागणार आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी हे जे कन्व्हेन्शनल सोर्सेस आहेत ज्याच्यापासून पोल्युशन जे आहे ते भरपूर प्रमाणात होतं आणि प्रदूषण विरहित आपल्याला इलेक्ट्रिसिटीचं पाहिजे असेल, लिमिटलेस एनर्जीचं पाहिजे असेल, तर न्यूक्लिअर फ्युजन हाच मार्ग आहे आणि त्यामुळे फ्युचरमध्ये हे होप सो होईल सक्सेसफुल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, मी सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जर आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा ही इन्फॉर्मेशन. थँक्यू.